ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पौने तीन वाजता ते तिथे आगची प्रकरण लक्षात आल्यानंतर फायर ब्रिगेड आली, पोलीस आली आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. आत्तापर्यंत सगळे लोकांना काढण्यात आलेले. आत्तापर्यंत आमची जी माहिती आहे, फायर ब्रिगेडची माहिती आहे आणि सिरमची माहिती आहे, त्याच्याप्रमाणे कोणी अडकलेलं नाही. पण आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि एक तासामध्ये विज्युअल अशी आपली अपेक्षा आहे. त्या प्लांटला कोणत्याही प्रकारचे कोविडशील्ड तयार होत नव्हती. मी या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केला. साधारणतः अर्धा पाऊण तासाच्या अगोदरपासनं सिरमला इन्स्टिट्यूटला ही प्रामुख्यानं आग लागलेली आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळामध्ये कोविडच्या संदर्भातली लस तयार झालेली. आगीचं कारण जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी एक माहिती मात्र समाधानकारक अशी मिळते की जिथे कोविडची लस तयार होते तिथे मात्र या आगीचा कोणताही प्रादुर्भाव त्या ठिकाणी नाही आहे. परंतु BCG लस जिथे ज्याचं उत्पादन होते तिथे मात्र ही आग प्रामुख्याने इथे लागलेली आहे. अधिक काही याचा तपशील मला या संदर्भातला मिळाला नाही. साधारणतः अर्धा एक तासानंतर या संदर्भातला पूर्ण तपशील मला मिळेल. कोविशिल्डचा कुठलाही संबंध नाही. कोविशिल्ड 1 किलोमीटर पुढे दुसऱ्या बिल्डिंग, इथे कुठलाही संबंध नाही कोविशिल्डचा. आता तरी पुढे मागे होऊ शकला असता. काही नाही, कोणाला काही इजा नाही. त्यांना सुखरूप काढण्यात आलेले आहे. जे कॉन्ट्रॅक्टरचे कामगार होते, आमचे कोणी कामगार नव्हते. काय काम चाललं होतं आता? प्रोजेक्टची कामं चालू आहेत, पाइपिंगचं चालू आहे, इलेक्ट्रिकल चालू. कोविड लसचा तिथे नाही काही संबंध नाही. तिथे कोविशिल्डचा कुठलाही संबंध नाही. ते 1 किलोमीटर पलीकडे चालू आहे. आणि आता सगळी आग आटोक्यात आणलेली आहे, त्यामुळे काही मशीन नाही. ट्रॅप झालेले कोणी लोक नव्हते. विठू माऊलीचा गजर म्हणजे तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला ही जी आग लागलेली आहे, थेट घटनास्थळावरून याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी आहे. पुण्यातल्या हडपसर मांजरी भागामध्ये शेकडो एकरवर या कंपनीचा विस्तार आहे आणि याच कंपनीच्या एका इमारतीमध्ये आज आग लागल्याची घटना घडली आहे. अजून देखील इमारतीमधून धूर बाहेर येताना आपल्याला दिसतो. काही वेळापूर्वी सबंध परिसर हा धुराने व्यापलेला होता. धुराचे लोट या ठिकाणी दिसत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोविशिल्ड लस, ज्या लसीची सध्या जगभरात चर्चा आहे, कोरोनावरची जी लस आहे ती लस सिरममध्ये बनते. मात्र त्या लसीचं उत्पादन किंवा त्या उत्पादनाशी संबंधित कुठलीच गोष्ट या इमारतीमध्ये नव्हती. केवळ एक बांधकाम सुरू असलेली किंवा बांधकाम पूर्ण झालेली आणि आतल्या काही गोष्टी. सह्याद्रीची उंची म्हणजे